तर बंडखोरीचं निशाण फडकावत आसाममध्ये मुक्कामी असलेला आस शिंदे गट आणि बंडखोरीमुळे धोक्यात आलेलं महाविकास आघाडीचं सरकार या दोघांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्यामागचं कारण आहे बंडाची दिशा आणि दशा ठरवणारी सर्वोच्च न्यायालयामधील सुनावणी सोळा बंडखोरांच्या अपात्र ठरवण्यासाठी बजावण्यात आलेल्या नोटीशीच्या विरोधामध्ये शिंदे गटानं सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली आहे आणि याच सुनावणी संदर्भामध्ये शिंदे गटामधल्या आमदारांची गुवाहाटीमधल्या हॉटेल रॅडिसन मध्ये महत्वाची बैठक पार पडतीय या बैठकीला शिंदे गटामधील सर्व आमदारांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत मिकी घाई आपले प्रतिनिधी या संदर्भामध्ये आपल्याला अधिक माहिती देतील मिकी आज सकाळी दहा वाजता बंडखोर नेत्यांची बंडखोर आमदारांची बैठक होणार होती बैठक सुरू झालेली आहे का आणि कोणकोणते विषय या बैठकीमध्ये चर्चेले जात आहेत अमोल महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा दावा आता थेट सुप्रीम कोर्टामध्ये पोचलेला आहे आणि आज सगळ्यांचं लक्ष सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाकडं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर गुवाहाटी येथील रॅडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये जे शिंदे गटातील सगळे आमदार आहेत ते एका मोठ्या हॉलमध्ये आता जमायला सुरुवात झालेली आहे आणि काही वेळातच या ठिकाणी त्यांच्या एका महत्त्वपूर्ण बैठकीला सुरुवात होणार आहे एवढंच काय तर या हॉलमध्ये एक मोठं प्रोजेक्टर देखील लावण्यात आलेलं आहे ज्या प्रोजेक्टरच्या मा de mătun. ज्या जे काही कोर्टाच्या घडामोडी आहेत जे वाहिनींच्या वेगवेगळ्या चॅनलच्या माध्यमातून समोर येत आहेत काय कोर्टामध्ये सगळं सुरू आहे हे सांगितलं जातं आहे त्याच्यावर देखील या सगळ्या शिंदे गटातील आमदारांचं लक्ष असणार आहे एवढंच काय तर या सगळ्या आमदारांना याबाबतची माहिती देखील दिने दिली जाणार आहे काय मुद्दे घेऊन आपण को सुप्रीम कोर्टात गेलेलो आहोत आणि कशा पद्धतीने आपण काय बेसवर काय सगळ्या मुद्द्यांवर आपण या ठिकाणी लढतो आहे एवढंच काय तर काही व त तज्ज्ञ वकिलांची टीम देखील त्यांच्यासोबत आतमध्ये उपस्थित आहे कोर्टामध्ये कशा पद्धतीने आर्ग्युमेंट सुरू आहे हे, हे देखील या सगळ्या आमदारांना त्या ठिकाणी समजून सांगितलं जाणार आहे अशी ही महत्त्वाची बैठक काही वेळामध्येच या रॅडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये या ठिकाणी सुरू होणार आहे त्याचबरोबर ही बैठक संपल्यानंतरसुद्धा एकनाथ शिंदे आणि काही आमदार या सगळ्या कोर्टाच्या सगळ्या जे काही हिअरिंग त्या ठिकाणी सुरू आहे ते त्याचं लक्ष असणं त्याच्यावर असणार आहे आणि त्यानंतर कदाचित ते ऑनलाईन येऊन दीपक केसरकर याबाबत बोलू सुद्धा शकतात माध्यमांशी अशी देखील आपल्याला प्राथमिक माहिती आहे आणि त्यामुळं आता सुप्रीम कोर्टाकडे सगळ्यांचं सा लक्ष लागलेलं आहे सगळ्यांचं सा लक्ष आहे साडे दहा वाजता सुनावणी होणार आहे आणि याकडे आता त्या आमदारांचंही लक्ष असेल आणि आपलंही लक्ष असेल मी की या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेऊ तुर्तास धन्यवाद एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट